आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्ष असं शेवटाकडे यायला लागलं ना की मन नकळत त्या संपूर्ण वर्षाचा आढावा घ्यायला लागतं. मग म्हटलं आपली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे आपल्या बागेतील ही सगळी झाडं, त्यांना हे वर्ष कसं गेलं असेल, ह्यावर्षी कोणती नवीन झाडे आपल्या बागेत आली, कोणत्या झाडांनी साथ सोडली, बघूया तर खरं. तसं तर दरवर्षी 3 ते 4 नवीन झाडं लावून बघायचीच यावर माझा भर असतो. यावर्षी म्हणाल तर मी पहिल्यांदाच दुधी भोपळा, पडवळ, दोडका या वेली लावल्या. उन्हाळ्यात त्यांनी मला खूप छान पीक दिलं. तसंच डबल बीन्स आणि तोंडलीचीही वेल अगदी सक्सेसफुली लागली. जानेवारीत लावलेल्या या ड्रममधल्या केळीला आता छान केळफूल लागून मस्त केळीही धरली आहे. ह्यावर्षी जवळजवळ 3-4 वर्षांनी माझ्या या लिंबाला पहिल्यांदाच छोटी छोटी लिंब लागली आहे. जानेवारीत एम्प्रेस गार्डनच्या एक्झिबिशनमधून आणलेलं हे देशी आणि हायब्रिड गुलाबही छान फुलले. पण पठ्ठ्यांना सतत खताचा खाऊ आणि औषधाची मात्रा मात्र लागते. मार्चमध्ये लावलेल्या ह्या डबल निशिगंधालाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छान 3-4 तुरे येऊन गेलेत. इतका सुंदर वास होता ना ह्याचा. सप्टेंबरमध्ये लावलेल्या ग्लॅडिओलालाही मस्त पिवळे, लाल आणि पांढऱ्या रंगाचे तुरे येऊन गेलेत. अजून एक रंग अजून बाकी आहे, माहिती नाही कुठला आहे, बघूया कुठला आहे तो. तेव्हाच लावलेली ही शेवंतीही आता छानपैकी बहरू लागली आहे. आणि आता हे काही जुने मेंबर्स. शेवग्याच्या झाडाचं कटिंग आता करायला पाहिजे, फारच उंच गेलं आहे. आता चैत्रात करीन ह्याचं कटिंग. कॉफीचं झाड थोडंसं आजारी दिसतंय, सध्या कुठलासा रोग पडलाय त्यावर. कढीपत्त्याची थंडीच्या सुरुवातीला सॉफ्ट प्रोनिंग करून सर्व रोगिष्ट पानं काढून टाकल्याने आता तो छान फुटलाय. वांगी, गवती चहा, जास्वंद वगैरे म्हणजे मला माझ्या बागेतले बडे बुजुर्गच वाटतात. स्पायडर प्लांटलाही खूप सारी बाळं झाली आहेत. त्यांना आता अशा स्वतंत्र कुंड्यात वाढवते. हळद आणि आलंही आता काढायला आलंय. तर हे आहेत यावर्षी आमच्या घरी आलेले 2 नवीन पाहुणे. एक आहे हे कोकेडेमा केलेलं स्नेक प्लांट, तर दुसरं अँथुरियम. यावर्षी टबमध्ये लावलेल्या कमळांना मात्र फारसं जपता आलं नाही. यातले मासे या ना त्या कारणाने सारखे मेले आणि मग डास होतील या भीतीने मी त्याचा नाद सोडला. आता हे कंद कुणाला तरी देईन म्हणते. म्हणजेच कमळ सोडल्यास एकंदरीत माझ्या या एक्सटेंडेड फॅमिलीला हे वर्ष छानच गेले की. माझे मागच्या वर्षी वर्ष संपताना केलेले एक रिझोल्युशन होते बरं का, जे मी ठरवले होते की ते पूर्ण झाले तरच कुणाबरोबर शेअर करायचे. तर माझं रिझोल्युशन असं होतं की माझ्या हॉलमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्यावर वर्षभर शक्यतो माझ्या बागेतली फुलं ठेवून मी मस्त डेकोरेट करणार आहे. म्हणजे हॉलमध्ये गेल्या गेल्या एकदम प्रसन्न वाटेल. आणि खरोखरच वर्षभर मी ते अगदी न चुकता केलं. वर्षभर कितीतरी आनंदाचे क्षण मला दिलेत ह्या रंगीबेरंगी मुक्या जीवांनी. आता तुम्हालाही हे नवीन वर्ष असंच आनंदी आणि रंगीबेरंगी जाऊ देत. वर्षभर या बागेनी मला इतकं भरभरून दिलंय. इथल्या मातीच्या ओल्या वासानं, हळदीच्या पानात केलेल्या सनबटच्या घरट्यानं, केळीच्या पानाच्या आडून डोकावणाऱ्या केळफुलानं मला भरभरून आनंद दिलाय. तर हा होता मी माझ्या बागेचा घेतलेला यावर्षीचा छोटासा मागे वळून बघितल्यानंतरचा आढावा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.